तर आज आपण रस्सम बनवणार आहोत, साऊथ इंडियन रस्सम। आणि ही रेसिपी मी मला सागर दादाने कमेंट केली होती की ताई रस्समची रेसिपी करून दाखवा, तर चला आज आपण रस्सम बनवूया। त्याच्यासाठी आपल्याला आधी मसाला करावा लागेल। तर ह्या याच्यामध्ये मी लाल मिरची, कढीपत्त्याची पाने, हे जिरं, काळी मिरी, थोडेसे धणे घेतलेले आहे आणि चना डाळ पण घेतलेली आहे, थोडीशी मेथी दाणे पण घेतलेले आहेत। तर ते आधी आपण भाजून घेऊया। हे सर्व आपण छानपैकी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। याच्यात तेल टाकू शकता भाजता वेळेस। तर आता हे छान भाजलंय, आपण हे काढून घेऊया एका डिशमध्ये। आणि हे थोडंसं थंड झालं की याची आपण पावडर बनवून घ्यायची आहे। तर आता आपण इकडे पातेलं ठेवून घेऊ आधी। आणि त्याच्यामध्ये जो हा मी चिंचचा कोळ करून घेतलेला आहे, एक इंच चिंच घेऊन ती कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे मी, तर तो टाकून घेऊया पातेल्यामध्ये। आणि ही आहे तूर डाळ, तर ही शिजवून घेतलेली आहे आणि आपल्याला फक्त ह्याच्या वरचं पाणीच घ्यायचं आहे। थोडंसं छान मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आता आपण हळद टाकूया थोडीशी आणि ही मी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे ती पण टाकून घेऊया। टोमॅटो धुवून बारीक कट करून मिक्सरला फिरवून घ्यायचे बस। तर आता याच्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार। आणि आपण चिंचचं पाणी टाकलेलं आहे तर अगदी थोडासा गुळ पण टाकून घेऊ छान अशी आंबट गोड चव येण्यासाठी। मिक्स करून घेऊया। आता हे आपण 5 ते 10 मिनटं उकळून घेऊया। छान उकळत आलेलं आहे, आपण हे इकडे ठेवूया। आणि आता याच्यामध्ये फोडणी करून घेऊत आपण। फोडणी पात्रामध्ये तेल टाकून घेऊ। तुम्ही तुपाची पण फोडणी करू शकता, मी तेल टाकलं। तुम्ही तेलाऐवजी तुपही घेऊ शकता फोडणीसाठी। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान तडतडली की कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्त्याची पानं, याच्यात एक लाल मिरची टाकूया तोडून। तुम्ही या फोडणीमध्ये हिंगही टाकू शकता। तर आता आपली ही फोडणी तयार आहे, इकडे ठेवूया। आणि याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊ आधी। मसाला आणि नंतर ही जी फोडणी आपण बनवलेली आहे तेलाची ती टाकून घेऊ। अजून याला आपण 2-3 मिनटं शिजून घेऊया। 2-3 मिनटं झालेले आहे, तर आता आपण वरून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद। तर आपलं
रसम तैयार है। तर साउथ इंडियन रसम तैयार है। तुम्हाला आजचा वीडियो आवडला असेल तर लाइक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा। परत भेटणार आहोत आपण अशाच नवीन वीडियो मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।